आवडतात ना तुला खूप छान आहेत का रमा आता बासा सगळ्यांना पुरणार का मग ती तू सगळी खाल्लीस तर ओके हो नाही ना। बघ आता बारा होती तू त्यातली दोन खाल्लीस त्यामुळे दोन कमी झाली आता किती उरले सांग बारा होती त्याच्यात दोन गेले अकरा दहा दहा उरली म्हणजे बिस्किटांची संख्या कमी झाली की नाही आई काल आपण बेरीज केली तेव्हा उत्तरांची संख्या वाढली होती आता कमी का झाली हे बघ आधी बारा बिस्किट होती हम्म त्यात तू आणखी दोन बिस्किट टाकली असतीस तर संख्या वाढली असती म्हणजे बघ बारा अधिक दोन अशी बेरीज केल्यावर चौदा झाली असती हो ना पण आत्ता काय झालंय आत्ता बारा बिस्किटं होती त्यातली तू दोन खाल्लीस म्हणजे दोन बिस्किटं कमी झाली मग दहा उरले बरोबर ना हो म्हणजे काय झालं बारामधून दोन कमी केले आपण बारा वजा दोन बरोबर दहा इथे आपण वजाबाकी करतो रमा समजतंय का आई मला आणखी समजावून सांग ना माझ्याकडे ना सतरा रोपं आहेत त्यातली सात रोपं मी शेजारी दिली तर आता माझ्याकडे किती उरली सोडवून बघूया मग तुला कळेल ना आईकडे आहेत सतरा म्हणजे दशक एक आणि एकक सात शेजारी दिले सात म्हणजे एकक सात उत्तर आलं दहा म्हणजे दशक एक आणि एकक शून्य बरोबर म्हणजे दहा ही उरलेल्या रोपांची संख्या आता माझ्याकडे पूर्वी असलेल्या सतरा रोपांपेक्षा ही संख्या कमी आहे बरोबर की नाही वजाबाकीमध्ये उत्तरांची संख्या मूळ संख्येपेक्षा लहान असते कळतंय बरं आपण आता अजून एक उदाहरण बघू म्हणजे जास्त कळेल आपण बारा आईस्क्रीमचे कोण आणले आणि दादाने त्यातले तीन कोण खाल्ले तर किती उरले सांग बरं मला म्हणजे बघा बारा आईस्क्रीमचे कोण त्यातले तीन खाल्ले म्हणजे उरले नऊ म्हणजे हातच्याची वजाबाकी करावी लागली कळलं म्हणून नऊ उरले बरं आता ना रमा मी या उदाहरणामध्ये थोडासा बदल करते हु? हे बघ बारा आईस्क्रीमचे कोण आणले होते त्यातले तीन दादाने खाल्ले आता बाबांनी पण दोन कोण खाल्ले तर मग आपल्यासाठी किती उरले बघूया एकूण बारा कोण दादांनी खाल्ले तीन उरले नऊ मग बाबांनी खाल्ले दोन आणि मग उरले सात म्हणजे रमा आपल्यासाठी सात कोण उरले पण मग काय झालं तू खेळायला गेली होतीस आणि उशिरा घरी आलीस मग मी ताईला तीन कोण दिले आणि मग मी पण एक तोंडात टाकला आता तुझ्यासाठी किती राहिले सांग आई मला तीन आईस्क्रीम बरं आता आणखी एका पद्धतीने हेच उदाहरण करता येईल आपल्याला बघूया बरं ती पद्धत छोटी आणि सोपी आहे हे बघ दादा बाबा ताई आणि आई या सगळ्यांनी आईस्क्रीमचे कोण खाल्ले मग एकूण किती कोण खाल्ले हे काढता येईल का हे बघा बघूया यांची बेरीज करायची आणि मग ती एकूण कोणांमधून वजा करायची म्हणजे तीन दादा अधिक दोन बाबा अधिक तीन ताई अधिक एक आई म्हणजे एकूण नऊ कोण खाल्ले आणि आपल्याकडे किती होते बारा आता बारा वजा नऊ म्हणजे उरले तीन कोण कळलं खूप छान पद्धत आहे आपण ना कधी बेरीज करतो कधी वजाबाकी करतो आणि कधी दोन्ही करतो आता हे लक्षात घे ज्यावेळी अगोदरच्या वस्तूंमधून काही वस्तू दुसरीकडे जातात किंवा वापरल्या जातात किंवा वस्तू कमी होतात अशा वेळी आपण वजाबाकी करतो कळतंय हो आणि बेरजेमध्ये उत्तर अधिक येते चारशे सतरा आणि तीनशे पाच या दोन संख्यांमधली कुठली संख्या मोठी आहे चारशे सतरा मोठी आहे आणि तीनशे पाच लहान आहे बर आता तीनशे पाच ही कितीनी लहान आहे चारशे सतरा मोठी आणि तीनशे पाच लहान म्हणजे एकशे बाराने अधिक चारशे सतरा ही तीनशे पाचपेक्षा एकशे बाराने जास्त आहे हे बघ म्हणजे वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करतो म्हणजे कमी करतो म्हणजेच काय तर आपण दोन संख्यांची तुलना करतो आई मी एक उदाहरण देऊ माझ्याकडे लाल आहेत आणि नऊ काळ्या टिकल्या आहेत तर कुठल्या जास्त आहेत मी लिहून बघते हा चौदा लाल टिकल्या म्हणजे जास्त आणि नऊ काळ्या म्हणजे कमी म्हणजे उरल्या पाच टिकल्या लाल टिकल्या काळ्यापेक्षा पाचने जास्त आहेत बरोबर आहे का बरोबर आहे तू समजा दुकानात गेलीस आणि एक किलो रवा आणलास तर दुकानदाराला शंभर रुपये दिलेस आता एक किलो रव्याची किंमत पंचावन्न रुपये आहे तर दुकानदाराने तुला किती रुपये परत द्यायला हवेत सांग बरं म्हणजे मला शंभर वजा पंचावन्न रुपये द्यायला हवेत शंभर वजा पंचावन्न उत्तर, बर उत्तर कमी येत असेल तर वजा बाकी मूळ संख्येपेक्षा उत्तर जास्त येत असेल तर बेरीज हो की नाही आपण आता संख्या लिहूयात हु? आणि थोडीशी शाब्दिक उदाहरणं बनवूयात चालेल म्हणजे व्यवहारात आपण कुठे वजाबाकी करतो ते आठवलं की वजाबाकीचं शाब्दिक उदाहरण तयार झालं हां माझ्याजवळ ना दोनशे फुलं होती त्यातली त्रेपन्न मी माझ्या मैत्रिणीला दिली तर माझ्याकडे किती उरली म्हणजे एकूण होती दोनशे फुलं त्यातली त्रेपन्न दिली मैत्रिणीला म्हणजे दोनशे वजा त्रेपन्न बरोबर एकशे सत्तेचाळीस आई तू वजाबाकी का केलीस सांगते हे बघ आता त्रेपन्न फुलं मैत्रिणीला दिली म्हणजे आपल्याकडची कमी झाली की नाही पूर्वीपेक्षा फुलं कमी होणार म्हणून वजाबाकी केली आई अगदी बरोबर आपण ना आता एक खेळ खेळूया मी ना तुला वजाबाकीसाठी संख्या देते आणि तू उदाहरण बनवायची हो। तीनशे तेरा बायका आणि पाचशे तीन पुरुष त्र्याऐंशी गणितातले गुण आणि शंभर मराठीतले गुण सतरा केळी आणि पन्नास संत्री आई किती मज्जा येते हो ना आपण कितीतरी उदाहरणं बनवू शकतो माझ्या बाकीची हो बनवू शकतो पण मग त्यासाठी आधी डोळे आणि कान उघडे आणि विचार करण्यासाठी डोकं जागेवर ठेवायला लागेल हो की नाही म्हणजे तुझं तुलाच कळेल कुठे कुठे वजाबाकी वापरतात ते हो की नाही आपण काय शिकलो वजाबाकी करताना आपण एक अंकाने मागे मोजतो अथवा वजाबाकी कमी करतो वजाबाकीमध्ये किती उरले हे आपण पाहतो जसे सुनीताकडे पाच फुले आहेत तिने दोन फुले ज्योतीला दिली तर सुनीताकडे किती उरली पाच वजा तीन बरोबर दोन वजाबाकीने उत्तराची संख्या कमी होते पेक्षा तीन कमी वजाबाकी आपण दोन संख्यांमधील फरक किंवा तुलना करतो जसे सुनीताकडे पाच फुले ज्योतीकडे तीन फुले सुनीताकडे ज्योतीपेक्षा किती जास्त फुले आहेत पाच वजा तीन बरोबर दोन कोणत्याही संख्येतून शून्य वजा केले तरी संख्या तीच राहते पाच वजा शून्य बरोबर पाच करून तर पहा एका झाडावर शंभर पक्षी बसले आहेत त्यातील ऐंशी उडाले तर झाडावर किती उरले वेदिकाजवळ अठरा पेन्सिल्स आहेत त्यापैकी पे तीन लाल आहेत तर उरलेल्या किती पेन्सिल लाल नाहीत खाली संख्यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यांचा वापर करून वजा बाकीची शाब्दिक उदाहरणे तयार करा सेहेचाळीस गोट्या बारा गोट्या हरवल्या सोळा केळी पंचवीस आंबे तुलना करा साठ लाल गुलाब त्रेपन्न पिवळे गुलाब